subscribe now and press the bell icon. Never miss an update. दिनांक 22 फेब्रुवारी रोजी भुसावळ रेल्वे स्थानकातील प्लॅटफॉर्म क्रमांक 6 वरती मठ्ठा विक्रेत्यांचे घाणेरडे विक्रीचे कृत्य आमच्या प्रतिनिधींनी स्टिंग ऑपरेशन करत नागरिकांच्या आणि रेल्वे प्रशासनाच्या निदर्शनास आणून देत त्यांच्या पायाखालची जमीन ही हलवली होती. प्रवाशांच्या आरोग्याशी खेळ करणारी ही बातमी रेल्वेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांपर्यंत पोहोचली असता अधिकाऱ्यांनी तात्काळ या घटनेवर कारवाई करत दिनांक 23 फेब्रुवारी रोजी बेकायदेशीरपणे विक्री करणाऱ्या मठ्ठा विक्रेत्यांवरती कडक कारवाई करून त्यांचे स्थलांतर रेल्वे स्थानकावरून सरळ बाहेर करण्यात आले. हा प्रकार एवढा गलिच्छ आणि घाणेरडा आणि नागरिकांच्या जीवावर बेतणारा होता की अधिकाऱ्यांना देखील हे कृत्य पाहून चांगलाच घाम सुटला. आयबीएन न्यूज महाराष्ट्राचा हेतू विक्रेते आणि व्यावसायिक यांच्या पोटावर पाय देण्याचा नसून तो नागरिकांच्या सुरक्षिततेच्या दृष्टिकोनातून केवळ व्यवसाय दुरुस्तीचा होता. आपला व्यवसाय करत असताना व्यवसाय हा आपली नीतिमत्ता आणि रेल्वे प्रवाशांच्या आरोग्य हिताचा असावा, त्याचबरोबर तो माणुसकीचा देखील असावा, ना तो कोणाच्या जीवावर पेटणारा असावा. या हेतूनेच आमच्या प्रतिनिधींकडून या दृश्याचे चित्रीकरणही करण्यात आलेले होते. हे चित्रीकरण थांबवण्यासाठी आमच्या प्रतिनिधींना धमक्यांना सुद्धा सामोरे जावे लागले. परंतु या पोकळ धमक्यांना न जुमानता हा सर्व प्रकार प्रवासी आणि अधिकाऱ्यांपर्यंत पोहोचवणे आमच्या प्रतिनिधींनी सुरूच ठेवले आणि त्यांच्या या कार्याचे यश म्हणून अधिकाऱ्यांनी सुद्धा त्यांच्या कार्याचे कौतुक करत आयबीएन न्यूज महाराष्ट्रकडे त्यांच्या प्रतिक्रिया मांडत आमच्या प्रतिनिधींचे आभार मानले. पुन्हा अशा प्रकारची घटना किंवा कृत्य आपणास पाहायला मिळणार नाही असे सुद्धा आश्वासन त्यांनी यावेळी दिले. आईवी न्यूज महाराष्ट्र ने एक रेलवे स्टेशन के ऊपर जो लस्सी विक्रेता की न्यूज लगाई थी उसके ऊपर आपने क्या कार्रवाई किया सर अपने रेल प्रशासन की तरफ से? उसके ऊपर तुरंत कार्रवाई की और हमारे अधिकारियों ने और आरपीएफ ने उन लोगों को पकड़ के प्रोसिक्यूट किया है और भविष्य में इसकी पुनरावृत्ति ना हो इसके लिए टीम का गठन किया गया है और सख्त से सख्त कार्रवाई की जाएगी. सर इसके पहले भी ऐसी हुआ था सर, गठित किया था फिर वही कार्रवाई होती, वही बेचने वाले बाहर से वापस आते हैं. बिल्कुल पूरी तत्परता से कार्रवाई की जाएगी और लगातार कार्रवाई की जाएगी और हम आपको आश्वासन दिलाते हैं कि इसकी पुनरावृत्ति नहीं होगी. सर क्या लगता है आपको ये सब दृश्य देख के आपको क्या लगा था उस टाइम में? नहीं, ये बिल्कुल गलत है और इसकी पुनरावृत्ति नहीं होने दी जाएगी. सर आपको ये न्यूज कहाँ से मिली थी? आपके चैनल के माध्यम से पता चला. अच्छा ठीक. और क्या संदेश देना चाहते सर आप, जो अपने जो विश्वास रख के प्रवासी अपने भुसावळ में शहर में आते हैं वो विश्वास से जो कुछ खाने पीने की चीज अपने पास लेते हैं वो प्रवासी को क्या कहना चाहते हैं आप? नहीं, हम बिल्कुल उन्हें गुणवत्तापूर्ण सामग्री देने का हमारा संकल्प है और हम ये करेंगे और ऐसे तत्व जो भी हैं हमारी टीम भी इनका पता करेगी और आपके चैनल के माध्यम से भी हम आपको धन्यवाद देना चाहते हैं. ये पता चला, हमने इस पर कठोर कार्रवाई की है. कुछ कमेटी गठित की जाने वाली है? जी हाँ बिल्कुल. क्या कार्रवाई करेंगे सर इसके ऊपर और आगे क्या कार्रवाई हो सकती है, किस चीज़ को आप वहाँ पे रुकाने वाले हैं? नहीं, हम वहाँ मतलब जो भी वेंडर हैं वो सिर्फ ऑथराइज वेंडर होंगे और वो गुणवत्तापूर्ण सामग्री ही बेचेंगे. अच्छा सर, उसके अंदर कुछ आपके बंदे भी थे, उनको आई कार्ड भी थी उनके गले में, वो खुद वहाँ पे बेच रहे थे सर? ऐसा तो नहीं है. हाँ सर, मैंने वो फुटेज वहाँ पे उनको नहीं दिखाया है उसके अंदर, क्योंकि किसी के पेट के ऊपर नहीं आना चाहिए. ऐसा है तो उन पर कठोर कार्रवाई की जाएगी. अगर कोई हमारा स्टॉल वाला भी उसमें संलिप्त है तो उस पर कठोर कार्रवाई की जा रही है. ओके सर. त्याचबरोबर भुसावळ शहरातील नागरिकांनी सुद्धा या स्टिंग ऑपरेशनच्या संदर्भातील प्रतिक्रिया आयबीएन न्यूज महाराष्ट्रकडे मांडल्या असता ते म्हणाले की भुसावळ रेल्वे स्थानकामध्ये असे अनेक प्रकारचे कृत्य करणारी मंडळी आणि अधिकारी वर्ग अद्यापही आहे. तरी आपण एवढ्यावरती न थांबता आपल्या या आयबीएन न्यूज महाराष्ट्रच्या माध्यमातून या सर्वांवर वाचा फोडावी असे म्हणत आमच्या भुसावळ प्रतिनिधींचे आणि आयबीएन न्यूज महाराष्ट्रचे त्यांनी भरभरून कौतुक केले. भुसावळ रेल्वे स्थानक सध्या जे डेव्हलपमेंट होते आणि त्या डेव्हलपमेंटमध्ये प्रवाशांच्या ज्या सोयी होत आहेत त्यासाठी व्यवस्थापनाचे आम्ही आभार मानतो. परंतु या रेल्वे स्टेशनवर खाद्यपदार्थाच्या बाबतीत एवढे घाणेरडे प्रकार चालतात, याचे जे स्टिंग ऑपरेशन आयबीएन यांनी जे केलेलं आहे त्याबद्दल मी त्यांच्या ग्रुपचं सगळ्यांचं अभिनंदन करतो. त्यांनी जे दाखवलं की प्लॅस्टिकचे ग्लास जे संडासच्या बाजूला पडले होते ते धुवून त्याच्यामध्ये मठ्ठा टाकला आणि तो मठ्ठा त्यांनी प्रवाशांना विकला, हे आरोग्याच्या दृष्टिकोनाने एकदम धोकेदायक आहे. लहान मुलांनी जर हेजा केलं आणि इन्फेक्शन झालं तर त्याचा मृत्यू संभवतो. आता फक्त स्ट्रिंग ऑपरेशन या मठ्ठ्याचं झालेलं आहे, पण असं लक्षात येतं आहे की रेल्वे स्टेशनवर लोक विश्वासाने खाद्यपदार्थ घेत असतात, पण या खाद्यपदार्थांमध्ये जर अशा प्रकारची मिसळ झाली, अशा प्रकारचं झालं तर तमाम लोकांच्या जीवितास धोका येईल. या बाबतीत रेल्वे प्रशासन काय करणार आहे हे सुद्धा महत्त्वाची गोष्ट आहे. आमचा उद्देश या मागचा त्या लोकांच्या पोटावर पाय देण्याचा नाही आहे, पण त्यांनी तरी किमान समाजाची जाण ठेवून हे लक्षात घेतलं पाहिजे की आपल्या या कृतीमुळे जर कोणाचे जीव जात असतील
कितीही कृती त्यांनी दुष्कृती थांबवली पाहिजे असं आवाहन मी त्या सगळ्यांना विनंती करतो आणि IVN महाराष्ट्राचं पुनश्च अभिनंदन करतो की त्यांनी हे जे स्टिंग ऑपरेशन केलं त्याच्यामुळे लोकांमध्ये जागृती येऊन रेल्वे स्टेशनवर खाद्यपदार्थ घेताना ते निश्चित जागृत राहतील असा मला विश्वास. हे जे स्टिंग ऑपरेशन IVN आपल्या महाराष्ट्राने केलेलं आहे त्यांनी आता थांबू नये, त्यांनी स्टेशनवर इतर जागीसुद्धा अशा प्रकारचं स्टिंग ऑपरेशन करून हे जे बदनाम करत धंदा करणारे जे लोक आहेत ज्याने भुसावळ स्टेशन भुसावळ शहराचंही नाव खराब होतं या सगळ्यांचं स्टिंग ऑपरेशन या टीमने करावं असं आव्हान मी त्यांना आज करत आहे. IVN न्यूज महाराष्ट्राने जे काम केलेलं आहे ते खरोखर खूप चांगलं आहे आणि अशाच प्रकारे त्यांनी काम करत राहिलं पाहिजे. आणि अजून काही त्या रेल्वे स्टेशनमध्ये जे अनुचित प्रकार घडतात खाद्यपदार्थाच्या बाबतीत त्याला अजून वाचा फोडली पाहिजे, त्याच्यावर कठोर अशी कारवाई केली पाहिजे अशा लोकांवरती एवढी त्यांना विनंती करतो. खाद्यपदार्थाच्या बाबतीमध्ये जो काही हलगर्जीपणा केला जातो रेल्वे प्रशासनाचा त्यांना लक्ष देण्याची गरज त्या ठिकाणी आहे. आणि प्रवाशांच्या जीवाशी खेळण्याचा जो प्रकार हा घडतो याच्याकडे सुद्धा लक्ष देण्याची गरज आहे.